जुलै महिन्याच्या 24 तारखेनंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये संततधार असा पाऊस कोसळला. परिणामी धरण क्षेत्रातील अतिपावसामुळं पंचगंगा आणि कृष्णा नदीला महापूर आला. नदीकाठच्या गावातील घरे आणि शेती पाण्याखाली जात असल्यानं पूरग्रस्त गावातील लोकांना पाळीव जनावरांसह सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. या महापुरामुळं शिरोळ तालुक्यातील अनेक लोकांचे आणि जनावरांचे मोठे हाल होत आहेत. गुरुदत्त शुगर्स टाकळीवाडी तालुका शिरोळ यांनी सामाजिक बांधिलकी जपत पंचक्रोशीतील राजापूर, भैरववाडी, कुरुंदवाड, मजरेवाडी, अकीवाट, दानवाड अशा गावांमधील सुमारे 400 ते 500 जनावरे कारखान्याच्या आवारात स्थलांतरित केलेली आहेत आणि गोडाऊनमध्ये पूरग्रस्तांची निवाऱ्याची सोय केलेली आहे. आपत्तीग्रस्त गावकऱ्यांना मदत व्हावी म्हणून गोकुळ संघाकडून शिरोळ परिसरातील गुरुदत्त शुगर्सच्या छावणीला 8 टन पशुखाद्य मोफत देण्यात आले. तसेच पार्वती सूत गिरणी मौजे तेरवाड इथल्या छावणीतील 200 जनावरांसाठी 4 टन पशुखाद्य असे एकूण 12 मेट्रिक टन महालक्ष्मी पशुखाद्य संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्यासोबत सर्व संचालक मंडळ, शिरोळ भागातील प्रमुख मान्यवर, संघाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले. तसेच त्या भागातील जनावरांच्या छावण्यांना भेट दिली. गोकुळ संघानं आम्हाला आमच्या पोटात जनावरांचा हाल होतया आणि म्हणून आम्हाला त्यांनी गोळी पेंट देऊन आमचा समारंभ केला. आम्ही राजापूरवाडीचं इथं मसरे घेऊन आलंय. गोकुळ डेअरीला आमचं दूध पण आहे आणि त्यांनी खाद पण दिलं आणि त्यांनी 2-2 किलो आमच्या मसराशनी खाद दिल्यावर धन्यवाद. आम्ही पूरग्रस्त आहोत. आम्ही राजापूरवाडी इथून आलो आहे. गेली 2-3 वर्ष म्हणजे 19-21 ला पूर आला, पण आता पण आला आहे. आम्ही इकडं आलो आहोत. जनावरांचं भरपूर हाल होत आहेत, त्यासोबत आमचे पण हाल होत आहेत. गोकुळ संघानं आमची खूप मदत केली आहे. खाद्य पशूंना खाद्य देते. यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले, गोकुळनं नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली असून या भावनेतूनच महापुरामुळे ज्या जनावरांचे स्थलांतर करून जनावरांच्या छावण्या उभ्या केल्या आहेत त्या छावणीतील जनावरांकरता पशुखाद्य वाटप करण्यात आले आहे. तसेच जनावरांच्या चारा कुटीसाठीही गोकुळमार्फत लोडर चाफ कटर उपलब्ध करून देण्यात आला असल्याचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी सांगितले. या महापुरानं अनेक मुक्या जनावरांना गुरुदत्त शुगर समूह तसेच पार्वती सूद गिरणीनं दिलेला आधार हा मोलाचा आहे असं मनोगत त्यांनी व्यक्त केलं. पुरुजाडमधून आम्ही तेरवाडमध्ये इथं जनावर घेऊन आलो आहे. पाणी आल्यामुळं गोकुळ संघाने जनावरांसाठी खाद्य दिले, यासाठी आम्ही गोकुळ संघाचे आभारी आहोत.